इथे पाहू शकता कॉकटेल पक्ष्यांचा रोमांस चालू आहे छानपैकी. गावेला काय म्हणतात, डॉग बोलतात, डॉग. इथे पाहू शकता काही पेंग्विन पाण्यामध्ये पोहताना आपल्याला दिसत आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भांशे आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही राणीची बाग पाहायला गेलो होतो, मी, बायको, शिवाय मुलगा प्रभंजन. तर त्याचा पहिला भाग जर पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शिवाय आय बटनमध्ये देत आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. पण सर्वप्रथम हा व्हिडिओ बघा आणि नंतर मग तो व्हिडिओ पहा. तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तिकिटाबद्दल सांगायचं विसरून गेलो होतो. तर तिकिटाचा दर आहे प्रत्येक व्यक्ती 50 रुपये आणि लहान जर मुलगा मुलगी असेल त्यासाठी आहे 25 रुपये. आणि कुटुंबासाठी खास सवलत आहे ते म्हणजे 100 रुपये. पण त्यामध्ये अट आहे की कुटुंबातील 3 सदस्य असणं गरजेचं आहे आणि जे अपत्य आहे ते 12 वर्षाखालील असणं गरजेचं आहे. तर तिकीट आपण तेथील काउंटरवर जाऊनसुद्धा बुक करू शकतो, शिवाय झूची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा ॲडव्हान्स बुकिंग करून आपण जाऊ शकतो. चला तर पाहूया आता व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणते कोणते प्राणी पाहायला मिळतात ते पाहूया. इथे काय पाहायला मिळेल, तरस, बिबट्या, आईना पण आहे, तो तरस. लेपर्ड काय आमच्या कल्याणला. गर्दी खूप आहे यार, आहे का, दिसत पाहू शकता, झोपलं आहे, झोपलेलं आहे. हे पण गुफा टाईप बनवलंय ना, सावली मिळावी म्हणून तरच आहे ना. अरे चेहरा इकडे कर, इकडे कर चेहरा. हो बिबट्या, तरच बघून झाले, बिबट्या बघूया. जिवंत आहे का तो, बसलाय तो, असं वाटत फक्त हे आहे स्टॅच्यू आहे. बिबट्या मस्त आरामात बसलाय, काय हलत नाही डुलत नाही, शांत म्हणून बसलेला आहे. अरे इकडे बा, ए बिबट्या इकडे बा, स्टॅच्यू आहे एकदम. आला 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 इकडे आला आला आलाय, तो नावच येत नाही तो. स्टॅच्यू मोड मध्ये आहे बिबट्या. बिबट्या काय बघितलं की नाही, बिबट्या आल्यालाच नाव घेत नाही. बरेचसे प्राणी पाहिले, वाघ पण एकदम जवळून जाताना पाहिला, नंतर बिबट्या, तरस आणि हत्ती. हे बघ इथं आतमध्ये आणायचं आपण पाहू शकतो. इथे जिजामाताचा इथे पुतळा आहे आणि शिवबा असा इथे स्टॅच्यू उभारलेला आहे बालशिवबाचा. अजून आपलं काय काय बघायचं आहे, कासव आहेत ना, चल कासव बघूया आता. अरे कासव पाण्यात आहेत, अरे बापरे खूपच कासव आहेत. वारे ना तिकडे नसं बसले होते, इथं पोहताना बघा. चला आता खाली तळाशी आहेत काय काय चालायचं, कुठले 1000 वर्ष जगत ना कासव.
असं बघून झालं. आता चिडियाघरला जायचं आहे आम्हाला. चिडियाघर सगळं पक्षीच पक्षी पाहायला भेटेल आपल्याला. आणि इथे झाडावर सुद्धा पक्षी खूपच आहेत. इथे बाहेरचे आणि चिडियाघरचे सुद्धा पक्षी आहेत. त्यांनी आत मी कंपाऊंड केले पूर्ण. हां म्हणजे बाहेर पण जाऊ शकत नाही वाटतं ते. हां हे बघा इथे पाहू शकता पक्ष्यांचे नंदनवन बर्ड्स पॅराडाईज. इथे आपल्याला वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतील. गर्दी तर खूपच आहे. कुठला तरी पक्षी आहे इथे. मोठा पक्षी आहे. हंदील. अच्छा नाव पण लिहिले. धनेश. इथे नाव लिहिले धनेश. आपल्या गावाला येत असतात हे पक्षी. गावी असतात ना. मला अडोश्यालाच बसलंय इथं. झाडाची पानी बघून बसते. चोच खूप मजबूत लांब आहे. हा माशा पकडत पाण्यात घुसून मस्त बाहेर. हा एक वेगळाच पक्षी आहे. रंगीत आहे. फुल रंगीत आहे. काय नाव पण नाव काय तुझं. पूर्ण रंगीन दिसायला पण छान दिसतंय. इथे पोपट आहे. हा याचं नाव आहे सोनेरी. याचं नाव सोनेरी तितर आहे. इथे प्रत्येक पक्षाची माहिती दिलेली आहे. पोपट बघा केवढे मोठे आहेत. जोडाने बसले. त्याचं नाव अच्छा सैन्य मका होता. त्याचं नाव दिलं इथे आणि माहिती पण दिलेली इथे. अच्छा अमेरिकेमध्ये पाहायला भेटतो. दक्षिण अमेरिकेमध्ये. इथे आहेत राखाडी पोपट. बघतो बघ ना साईडशील बघतो. इथे पाहू शकता कॉकटेल नावाचे पक्षी. असे खेळत आहेत इथे वरती. इथे आपण मोर पाहू शकता. त्याला पिसाराच फुटलेला नाही अजून. मला वाटतं पिल्लू आहे बहुतेक. मला इकडे बघायला इकडे बघतोय. इथे पाहू शकता कॉकटेल पक्ष्यांचा रोमांस चालू आहे छानपैकी. आता आपण पाहायला जातो पांड पक्षी ॲक्वा बर्ड. इथे सगळी पक्ष्यांची माहिती दिलेली आहे. हे बघा फ्लेमिंगो कसा वरती बसलेला आहे. सोस केवढी मोठी आहे ना. फ्लेमिंगो हे बघा पाण्यामध्ये खातोय कसा. डावेला काय ढग बोलत ढग. हा मोठा वेगळाच आहे कुठला तरी. हा मोठा वेगळाच आहे कुठला तरी. हा ना आतमध्ये मासे आहेत काय. बसले तिथे काय एकदम बसला आहे. तिकडे उभा आहे. हा इकडे पण आहे सगळे. मला वाटतं यांच्यावर खाली आतमध्ये मासे टाकतात. हे काय मेलेले मासे आहेत ते खाद्य त्यांचं. हा ते उचलून घेऊन जातात. हे सगळे पान पक्षी आहेत.
अरे उछल ले मच्छी, अरे डालते है ना खाने के लिए। चोच एवढे मोठे आहे ना। सॉलिड इकडे या इथे इथे आपण पाहू शकता चितळ म्हणजेच स्पॉटेड डियर। बघूया इथे गर्दी तर खूपच आहे, बघूया पाहायला भेटते का। इथे जवळच आहे इकडे खूप आहे। गैंग से गैंग जाते हे बघा। हे ते कक्षा आहे, आपण पाहू शकता इथे पाहू शकता काही पेंग्विन पाण्यामध्ये पोहताना आपल्याला दिसत आहेत। आणि इथे पाहू शकता काही पेंग्विन पाण्याच्या वरती बाहेर बसलेले आहेत। आता आपण पेंग्विन पाहिले, ॲक्च्युली आतमध्ये अलाउड नाही शूटिंग करण्यासाठी, पण खास करून तुमच्यासाठी आपण हे घेतलं आहे, तर खूप छान वाटतं पेंग्विन बघून। हां भरपूर आहे आणि आतमध्ये फटाफट सगळ्यांना पाठवतो। हे बघा हे 12 इंच आहे, 12 इंच सेक्शन पुढे आपण पाहू शकतो। आता उन्हामध्ये त्यामुळे क्लिअर दिसतंय। तर फायनली राणीचा भाग आमचा पूर्णपणे पाहून झालेला आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील। तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।